शेतकरी मित्रांनो, भारत कृषी उद्योगच्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. श्री अमोल महाजन राहणार चांगदेव, तालुका मुक्तनगर, जिल्हा जळगाव यांना 4,500 रुपयांची आपण रोपांचा पुरवठा केलेला आहे. ही जी रोपं आहे ही कंदांची रोपं आहे, कंदांपासून तयार केलेली केळीची रोपं आहे. जवळजवळ 2.5 महिन्यांची लागवड झालेली आहे. पूर्णतः मल्चिंगवरती यांनी ही लागवड केलेली आहे. कुठेही तुम्हाला याच्यामध्ये CMV चे इन्फेक्शन दिसून येणार नाही. मर रोगाचं प्रमाण नाही आहे. त्याचं कारण शेतकऱ्यांचं जे मॅनेजमेंट आहे त्याच्यावरती पण आहे. सांगायची बाब म्हणजे कंदांच्या रोपांची निर्मिती आपण मागच्या 20 वर्षांपासून करत आहोत. शेतकरी ज्यावेळेस कंदांची लागवड करतात त्यावेळेस कंदांचं सिलेक्शन नीट न झाल्यामुळे बाग जी आहे ती खालीवर दिसायला लागते. आज या शेतकऱ्यांनी आपल्याला आवर्जून बोलवलेलं होतं. त्याचं कारण असंच होतं की यांनी मागच्या जुलै महिन्यामध्ये ह्या केळीच्या रोपांची लागवड केलेली आहे आणि साधारणतः हा 2.5 महिन्याचा बाग झालेला आहे. 2.5 महिन्यांच्या बागाच्या हिशोबाने त्याची वाढ, त्याची गर्द जर आपण पाहिली तर हा संपूर्ण बाग निरोगी आहे आणि बागाची जी वाढ आहे ती एक समान झालेली आहे. तर कंदांच्या रोपांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर कंदांची जेव्हा आपण रोपांची निर्मिती करतो त्यावेळेस कंद जे सिलेक्ट करतो ते सिलेक्शन फार महत्त्वाचं राहतं. आपण कुठल्या बागेतून कंद आणलेले आहेत त्या कंदांपासून आपण रोपांची निर्मिती करत असतो. पिशव्यांमध्ये आपण ही रोपं तयार करत असतो. बऱ्याचशा शेतकऱ्यांनी मला याच्यावरती व्हिडिओ बनवायला पण ॲडवाईस दिला होता, तर त्या हिशोबाने आज आपण हा व्हिडिओ बनवतो आहे. तर आपण इथे पाहू शकता की ही कंदांच्या रोपांची लागवड केलेली आहे आणि सोबतच त्यांनी तणांपासून संरक्षण मिळवण्याकरता, जे काही तण येतं बागामध्ये त्याच्यापासून संरक्षण मिळवण्याकरता लागवड झाल्यानंतर 1 महिन्यांनी त्याला मल्चिंगचं आच्छादन केलेलं आहे. तर याच्यामध्ये तुम्ही ग्रोथ बघू शकता की एकसारखी ग्रोथ आहे, कंदांच्या लागवडीमध्ये मिळत नाही. कारण त्याचं कारण मी अगोदरच सांगितलं की कंदांचं सिलेक्शन नीट न झाल्यामुळे लागवड केल्यानंतर ते अपडाऊन होतं. पण इथे जर तुम्ही पाहिलं तर रोपं जी आहेत ही एक समान वाढीसारखी, एक समान वाढीला लागलेली आहेत, एक समान उंचीची झाडं आहेत. जवळजवळ 2.5 महिन्यांची ही बाग आता होत आलेली आहे. 2.5 महिने पूर्ण झालेले आहेत. बुंध्याची साईज तयार व्हायला आता सुरुवात झालेली आहे. बुंधा तयार व्हायला सुरुवात झाला आहे आणि याचं मेन लक्षण म्हणजे ही जी जुनी पानं असतात ती खोडापासून अलग व्हायला सुरुवात. रोपांची चाल इतकी उत्कृष्ट आहे की पोगा जो आहे तो सरळ निघतो आहे. त्याचबरोबर सगळ्या झाडांचे पोगे जे आहेत ते एकदम सरळ निघालेले आहेत. कुठेच तुम्हाला इथे व्हायरसचं इन्फेक्शन दिसणार नाही, विल्टिंग दिसणार नाही. विल्टिंग ज्याला आपण मर रोग म्हणतो, मर आल्यानंतर बागेमध्ये मग तोडे जातात आणि मग बागाची जी साईज आहे ती अपडाऊन होऊन जाते आणि त्याचा परिणाम आपल्याला हार्वेस्टिंगवरती दिसतो. तर तो हा यामध्ये तुम्हाला कुठेही दिसणार नाही. एक समान वाढ झालेली आहे, बाग आहे. त्याचं कारण नुसतंच रोपं आहे असं नाही, शेतकऱ्याचं जे मॅनेजमेंट राहतं ते पण तितकंच महत्त्वाचं राहतं. कारण रोपं दिल्याच्या नंतर जर का त्याला प्रॉपर ट्रीटमेंट झाली नाही तर तुम्हाला त्याचे परिणाम बागावरती दिसून येतात. आणि सुरुवातीच्या काळातच हे फार महत्त्वाचं असतं. कारण एकदा जर का तुमचं गॅप फिलिंग झालं, म्हणजे 1,000 झाडांमध्ये तुम्ही 100 नंतर लागवड केली तर ती नंतर जी लागवड केलेली असते 100 रोपांची ती कायम शेवटपर्यंत मागेच राहते आणि त्याचं हार्वेस्टिंग पण उशिरा होतं किंवा बरेच वेळा होतसुद्धा नाही. त्याचं कारण तेच आहे की सुरुवातीच्या काळामध्ये पहिले जे 2-3 महिने असतात ते फार महत्त्वाचे असतात आणि ह्या 2-3 महिन्यांच्या कालावधीमध्ये बागेची निगा राखणं फार महत्त्वाचं असतं आणि ती ह्या शेतकऱ्यांनी अगदी उत्कृष्टपणे पार पाडलेली आहे. कारण याच्यामध्ये कुठेही मला गॅप फिलिंग दिसून नाही आलं, रोगग्रस्त झाड मला कुठेही याच्यात या बागेमध्ये अजून दिसून आलेलं नाही. आणि हेच एक कारण होतं की या शेतकऱ्यांनी आपल्याला आज या शेतामध्ये बोलवून घेतलं आहे. तर आपण ही बाग पाहायला आलो होतो. अशा प्रकारे कंदांची जर रोपं तुम्हाला हवी असतील तर निश्चितच आम्हाला संपर्क करा. माझा मोबाईल नंबर स्क्रीनवरती दिलेला आहे. वेळोवेळी या बागेचा अपडेट आपण घेणार आहोत. जवळजवळ कापणीपर्यंत म्हणजे हार्वेस्टिंगला येईल तोपर्यंत आपण कायम या बागेचा अपडेट यूट्यूब चॅनलला आपल्या देणार आहोत. उत्कृष्ट प्रकारचं हे मॅनेजमेंट आहे शेतकऱ्याचं आणि कंदांच्या रोपांची लागवड असल्यामुळे याच्यावरती कुठलंही इन्फेक्शन दिसून येत नाही आहे. झाडं एकदम सुदृढ आहे, वाढ खूप चांगली दिसून येत आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
धन्यवाद।